मुंबईत रखडलेल्या हँकॉक पुलावरून उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. सर्वसामान्यांची समस्या सोडवता येत नसते तर पगार कसला घेता, अशा शब्दात कोर्टानं रेल्वे प्रशासनाला खडसावलं. बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींच्या समस्यांची तातडीनं दखल घेतली जाते, मात्र सामान्यांच्या प्रश्नांकडे तितकंसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही असं निरीक्षणही यावेळी न्यायालयानं नोंदवलं. हँकॉक पूल पाडल्यानंतर भायखळ आणि सँडर्स रोड रेल्वे स्थानकांदरम्यान सध्या पादचारी पूलच अस्तित्वात नाही, त्यामुळे तिथल्या स्थानिकांना तसंच शाळकरी मुलांना त्याचा खूप त्रास होतोय. हायकोर्ट याबाबत काय म्हणाले पाहूया. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवता येत नसतील तर पगार कसला घेता. बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींच्या समस्यांची तातडीनं दखल घेतली जाते, मात्र सामान्यांच्या प्रश्नांकडे तितकंच गांभीर्यानं पाहिलं जात नाही. पालिका प्रशासन आणि रेल्वे एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचं पाहून नेते मंडळीत काम करत असल्याचा भास होतोय. तुमचे नातेवाईक तिथून ये जा करत नाहीत म्हणून तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही. आठवड्याभरात रेल्वे प्रशासनानं या संदर्भात ठोस उपाययोजना घेऊन याव्या.